आणि मित्र कोण आहे हे जर बघायचं असेल आणि ठरवायचं असेल तर उद्याच्या लोकसभेमध्ये राखीव जागा सोडून तीन आदिवास्यांना आणि चार SC ला असं सोडलं ते 41 जागेंमध्ये की ज्याच्यामध्ये 6 जागा मी असं म्हणेन शहरी भागातल्या आहेत त्या सोडल्या तर उरलेल्या 34 जागेमध्ये उरलेल्या जागेंमध्ये OBC ला कोण जास्ती उमेदवारी देते हे महत्वाचं आहे. जो पक्ष SC ला त्याच्या राखीव जागा आहेत म्हणून मिळतात, ट्रायबलला आहेत त्याच्या मिळतात, पण जो पक्ष OBC ला किमान 14 लोकसभेच्या जागा उमेदवारी म्हणून देतील, किती 14 उमेदवार देतील, तोच आपला पक्ष आहे.